सुप्रभात मित्रांनो, आजच्या सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। सकाळी वॉक साठी आलोय बऱ्याच दिवसानंतर। पाठीमागे नरेश आहे आणि केतन सुद्धा आहे। मित्रांनो, आम्ही इकडे चाललेलो आहे। तो बघा, हा हायवे आहे, हा रोड देवरुखवरून आला आणि या बाजूला रत्नागिरी म्हणजे देवरुख रत्नागिरी रोड आहे हा। नरेश, कसं वाटतं पण इकडे सकाळी चालायला यायला? मस्त, एकदम निवांत आहे। निवांत आहे ना एकदम। ऍक्च्युअली कसं होतं, देवरुख मध्ये जर चालायला सकाळी बाहेर पडलं ना, तर दोन दिवस आपण समजा आलो आणि तिसऱ्या दिवशी आलं नाही, तर चौथ्या दिवशी विचारणारे लोक भरपूर असतात। त्यामुळे आम्ही काय करतो, देवरुख पासून जवळच असलेल्या पाडगाव घाटीत आम्ही गाडी लावतो आणि साधारण पाडगाव घाटीपासून अंबव कॉलेज म्हणून आहे आमच्या इथे, तर तिथपर्यंत आम्ही चालत जातो। पण सकाळी एकदम भारी वाटतं ना, एकदम फ्रेश वाटतं, म्हणजे दिवस चांगला जातो आहे की नाही। मॉर्निंगला सकाळी आम्ही 6 वाजता चालायला येतो, एकदम भारी वाटतं, फ्रेश वाटतं। तर सकाळी 6:30 वाजता आम्ही आलो होतो आणि बघितलं तर आमचं जे देवरुख गाव आहे ते पूर्ण धुक्याखाली असं एकदम मस्त धुक्याची चादर अशी पसरली होती। तर ड्रोन शॉट घेतलाय, पटकन बघून घ्या। रत्नागिरीमध्ये आणि माझ्यासोबत आहे माझा शाळेतला मित्र आबासाहेब राऊत। पहिल्यांदा ब्लॉग मध्ये इकडे हायवे करायचं असतं, तर आबासाहेब आर्किटेक्ट आहे रत्नागिरीमध्ये। तर इकडे प्रज्वल आहे सोबत, तर आबाच्या भावाचा मुलगा आहे तो, तर तो पण आज चाललाय आपल्या सोबत। तर आज आम्ही काय विशेष कारणासाठी चाललो रत्नागिरीमध्ये, तुम्हाला टायटल बघून साधारण कळलं असेल। तर कशासाठी चाललोय, तर आबा गाडी घेतोय आणि त्या गाडीसाठी, गाडीची आज डिलिव्हरी आहे आणि त्यासाठी आम्ही आज रत्नागिरीत चाललोय। तर गाडी बघूया, आबाने बुक केले, आज त्याची गाडी आली खास दसऱ्यानिमित्त। तर लवकरच आम्ही शोरूमला पोहोचतोय। थोडासा पाऊस पण होता, सगळीकडे चिखल चिखल झाला होता आणि निघायचं ठरवलं होतं 3 वाजता, निघेपर्यंत 3:30 वाजले, फार उशीर नाही झालाय। पण बघूया शोरूमला गाडी किती वेळात देतात डिलिव्हरी आपल्याला। तर मित्रांनो, इकडे अपेक्षा आहे, अपेक्षा आबाची वाईफ आहे आणि माझी पण वर्गमैत्रीण आहे आणि आबाची छोटी। हाय कर, हॅलो कर, बघू शकता आपण कुठच्या शोरूम ला आलोय। तर मारुतीचं शोरूम आहे रत्नागिरी मधलं जागृत मोटर्स। काय मामा, कसं वाटतंय नवीन गाडी येते? आनंद झालेला, मी सीएनजी गाडी घेतले म्हणजे सीएनजी गाडी घेतले म्हणजे मगाशी आपण ती लाईन बघितलं, त्या लाईन मध्ये तुला उभं राहायचंय। तरी मी दिसे नसतो मला लाईन मध्ये उभा असलेला। आबाचे आई बाबा पण इथे आहेत। काकी, कसं वाटतंय नवीन गाडी आल्यावर? आज खूप छान वाटतंय। खूप छान वाटतंय ना। तुम्हाला आठवतंय ना आपण पहिली गाडी ज्या वेळेला बघायला गेलो होतो तेव्हा कसं काय फील होता त्यावेळेचा, आहे का नाही? खूप छान आहे गाडी, बघितलीत ना गाडी? काय काका, कसं वाटतंय? छान वाटतंय ना गाडी? मित्रांनो, हे जे ब्रिझा मॉडेल घेतलंय ना ते आता सीएनजी मध्ये आहे, तर सीएनजी टँक आहे बघा इथे आणि थोडा स्पेस आहे, म्हणजे मला वाटतं 2 ते 4 बॅग छोट्या छोट्या राहू शकतात आणि त्याच्यावर पण जागा आहे ना हे खाली, हा ह्याच्यावर पण आपण बॅग छोट्या मोठ्या ठेवू शकतो। मस्त आहे ना, कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना। तुला कसं वाटतंय पिलू? छान वाटतंय ना। कशी आहे बाबांची गाडी? मस्त आहे ना एकदम। बघ इकडे काका काय म्हणता, गाडी कशी आहे? छान ना एकदम। चला, सगळ्यांचं अभिनंदन, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, गाडी घेऊन आता मी देवरुखला आलो, संध्याकाळचे वाजलेत 5:30
आणि खूप सुंदर गाडी आहे. आबाने चांगली चॉईस ठेवली होती, मारुतीची गाडी घेतली. खूप रिलायबल असते मारुतीची गाडी आणि कॉस्ट पण एकदम व्यवस्थित. तर एक परफेक्ट फॅमिली कार आहे ब्रिझा. तर आता मी आलो नरेशच्या इथे. तर सकाळी वॉकला गेलो होतो, त्याच्यानंतर मग नरेशला आत्ता भेटलोय. आता मी नरेशच्या शॉपमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. तर हे नरेशचं शॉप आहे बघा, इथे मोबाईलच्या ऍक्सेसरीज, मोबाईलचे कवर्स वगैरे सगळं मिळतं. आहे ना नरेश, अजून काय मिळतं? मोबाईलच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि ते स्पीकर वगैरे, चार्जर केबल्स, डेटा केबल्स, सर्व काही मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक गॅजेट जर काय पाहिजे असतील तर देवरुखमध्ये नरेशचं दुकान आहे. तर आपला SBI पासून जो स्टँडला, देवरुख स्टँडला रोड जातो, तर SBI रोड म्हणायचा ना, तर तिथे त्याचं दुकान आहे. तर इथं तुम्ही खरेदी करू शकता. तर बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. जर नवीन व्ह्यूअर्स असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्त आवडला असेल ब्लॉग तर मित्रांमध्ये पण शेअर करा. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.